कुणाल नमस्कार. नमस्कार. मी नरेंद्र सिरसाट. आज दिनांक 19/2/2019 कार्ला येथे ॲडव्होकेट बाजारे साहेबांच्या केळीच्या प्लॉटवर मी आलो आहे. आणि या केळीला हे ऑर्गॅनिकच करतात. या केळीला यांनी आत्तापर्यंत इन्फ्लक्सचे जमिनीमधून भूअस्त्र, सॉईल लाईफ, सुपर क्रॉप, ॲग्रीलाईफ हे सगळे घटक जमिनीमधून दिले. कारण हाईट असल्यामुळे यांनी स्प्रे दिला नाही. आणि याच्यात आंतरपीक जिथं असे खाडे पडलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी पपई पण घेतलेली आहे. आणि इन्फ्लक्स ऑर्गॅनिकचे रिझल्ट्स त्यांना काय आले हे आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. सर, तुम्हाला इन्फ्लक्सचे जे सॉईल लाईफ, सुपर क्रॉप, ॲग्रीलाईफ, ऑलराऊंडर, ॲग्रीलाईफ, भूअस्त्र हे सगळे घटक तुम्ही वापरले, ते वापरण्यामुळे तुमच्या केळीमध्ये असा काय बदल वाटला तुम्हाला? भरपूर फरक वाटला मला त्याचा. त्याच्यामध्ये असं आहे की पहिले जे घड पडत होते एकदम ते लटकत होते आणि 7-8 फण्याच्यावर फण्या पकडत नव्हते त्याला. आता 9-10-11 पर्यंत चालले आहे. आता निसवण क्षमता चांगली आली आहे. आपण ते पण निसवलेले घड पण पाहू. पण ह्या आंतरपिकाचं जे आणि बुंदा वगैरे जबरदस्त. हा, बुंद्यामध्ये फरक पडलेला आहे. बुंदा वगैरे चांगला घेतलेला आहे आणि निसवण्यामध्ये आहे. समजा ही केळी आता काही ठिकाणी निसवलेली आहे आणि निसवण्यामध्ये अंतर पण चांगलं आहे घडामध्ये. बाकी इन्फ्लक्सचे प्रॉडक्ट वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आहात? समाधानी. तर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? जास्तीत जास्त इन्फ्लक्सचे प्रोडक्ट वापरायचे, ऑर्गॅनिक वापरायचे. ऑर्गॅनिक वापरल्यामुळे शेतीची सुपीकता वाढते. त्याचा फरक ऑटोमॅटिकली पिकावर होते. हा फरक जाणवतो. धन्यवाद.